सो हे गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल. माझं नाव आहे जुई. ओम. माझं नाव आहे ओम. अँड टुगेदर वी हॅव अ चॅनल कॉल्ड एज जुई ओम व्लॉग्स. सो आज आम्ही आलेलो आहोत. कुठे आलो? लामेर बीच. लामेर बीचमध्ये आलेलो आहे. आणि सकाळपासून आम्हाला पप्पा बोलतात की आज आपण आहे ना बीचवर जाऊया संध्याकाळी. आणि सकाळपासून काय बोलतात माहिती आहे की चालत जाऊया. हां. आणि बाय गॉड गाइस, ओमनी बघितलं किती वेळ करून तर चालत एक तास दाखवत होता, एक तास. देन वी डिसाइडेड की आम्ही नाही येणार, तुम्ही इकडेच जा. पण नंतर मग आम्ही बोललो की चला टॅक्सीने जाऊन येऊया पटापट असं. आणि ओम काहीतरी आपलं बिझी आहे कामामध्ये, सो चला जाऊया आपण. आणि मी इकडचा ॲम्बियन्स दाखवते स्टार्ट होतानाच, खूप भारी वाटतंय, असं पार्टीवाला ॲम्बियन्स वाटतंय. तर चला चालू. सो इकडे हा छोटासा असा फाउंटेन आहे आणि इकडे आजूबाजूला काय चालेल मला काही कळतच नाही आहे. लाईक इकडे पिक्चर हाऊस स्क्रीन 3 & 4 लिहिलंय. इथून आम्ही कुठेतरी जातोय. आणि इकडे पिझ्झा असतं पण चांगलं स्मेल छान येतोय ना. कळत नाही. आणि इकडे आजूबाजूला वाळू दिसायला लागली आहे. आणि इकडे समोर बघतोय ना, सो इकडे बीचचा पण थोडा थोडा आवाज यायला लागला. सो आय थिंक आता बीच जवळच आहे आपल्या. ओ येस, हे बघ इकडेच दिसतंय. सो इकडे आपला बीच आलेला आहे. छान. सो फायनली वाव, मस्त वाटतंय. सुरुवातच कुठे गेली आहे जास्त पुढे जायला? लाईक फॉर रिअल मम्मी, जास्त पुढे जाऊ नका, ही काय खाडी आहे. काय मम्मी. सो आता पाण्यामधून तर निघालो आहे आम्ही, कारण आमच्या पायाला पण इचिंग व्हायला लागली होती. म्हणून मग आम्ही बोललो की नेक्स्ट टाइम येऊ परत एकदा इकडे. आणि तुम्ही बघू शकता मागे आहे असं समुद्र आणि क्लीन वॉटर आहे, पण तरी पण इचिंग होत होती माहीत नाही का. म्हणून मम्मी पप्पा आणि ओम तर लांबच गेले, मी तरी होती थोडा वेळ उभी रील्स वगैरे काढत होती म्हणून. आणि आता आम्ही बघू कॉफी वगैरे पिऊ काहीतरी थोडंसं. सो आता आम्ही निघालेलो आहोत आणि इकडे चालायसाठी पण असं असं वुडनचं केलेलं आहे, म्हणजे एकदम क्लीन असेल असं. आणि इकडे आजूबाजूचा ॲम्बियन्स बघू शकता तुम्ही, मस्त. जसं आपल्या इकडे कसं असतं, गोळेवाला असतो, पाणीपुरीवाला असतो, हे सगळं असतं, ते ह्या सगळीकडे असं आहे. इकडे टाकू टाकू लिहिलेलं आहे आणि तिकडे कुठेतरी स्मोक लिहिलेलं आहे. नदी इकडे खेळणी आहेत जसं आपल्याकडे असतं तसंच इकडे आहे, पण थोडंसं अजून सफिस्टिकेटेड असं म्हणता येईल मला. अँड इकडे गॉगल्स नंतर हॅट्स घालाय. तर आता बीच म्हणून तर आम्ही निघालो आहे आणि आता आम्ही चालत चाललो सतवा असं कुठलं तरी एक मार्केट असं बाबांनी सांगितलं आमच्या. सो आता आम्ही तिकडे जातोय आणि इकडचे लोक कधीच आम्हाला म्हणजे टॅक्सी ऑटो बोलते, टॅक्सीसाठी कधीच ना बोलत नाही, पण आज म्हणजे हे 5 मिनिटाचं ऑटो ऑटो बोलते. टॅक्सीच्या डिस्टन्समध्ये फक्त 5 मिनिटाच्या वरती आहे, पण वॉकिंग इट्स लाईक 20 to 30 minutes. सो ही लोक आम्हाला लिटरली रिजेक्ट करून जातात लिटरली, ठीक आहे. म्हणून आम्हाला काहीच ऑप्शन नाही, चालत जावं लागतं आम्हाला 20-30 minutes. ठीक आहे, आम्हाला नाही राग येते, जो पण टॅक्सीवाला आम्हाला हा बोलेल आम्ही खुशी खुशी जाऊ. पण इकडे जाताना चालताना इतका व्ह्यू सुंदर आहे ना, सगळीकडून चालताना खूप छान दिसतंय. आणि त्या साईडला या साईडला बुर्ज खलिफा पण दिसतंय. आता तो लपला कुठे गेला दिसत नाही, कुठून दाखवते मी. आणि इकडचं हा मी छोटी असं म्हणता येईल. आणि इकडे पण समोर तुम्ही बघू शकता व्ह्यू खूप छान आहे. आणि इकडे एवढे मोठे मोठे बंगले आहेत ना की याच्या मागे माझा बुर्ज खलिफा लपला. आता हाच बंगला बघू शकता तुम्ही किती मोठा आहे. बोलते तिच्या बाबानेच बांधलाय. जलते लोक मेरे से. बुर्ज खलिफा हिच्या बाबानी बांधला म्हणजे इन नंदरली म्हणते. आता हा बंगला संपतच नाहीये, मी काय करू, याच्या मागेच बुर्ज खलिफा. हाय ग दमली, कुठे गेला?
बाकी चंद्र आज खूप सुंदर दिसतोय. सोमवारी संकष्टी आहे. हो आता तरी दिसतोय का बुर्ज खलीफा? अजूनही दिसत नाही यार. हद आहे. सो हे आहे बेसिकली सत्वा आणि अजून हे आता स्टार्ट झाले. पुढे बघू काय काय असतं आणि काय नाही. फायनली 26 मिनिटं अर्धा तास चालून धावत पडत चालून आम्ही फायनली पोहोचलो सत्वामध्ये. आणि मला वाटतं कमीत कमी किती स्टेप्स झाले माझे बघूया. 6,000 दिसतंय ना दिसत आहे. 6,500 स्टेप्स झाले माझे. इतकं चाललोय. गॉड मैंने बात की तो बोलती कि मैंने जब पूछे तो आंसर उसको सही दे दिए. कशी काय झालं? आणि परत आम्ही इकडे फ्रेंच फ्राईज नंतर रसमलाई आणि इकडे समोसा चाट पण मागवला. इकडचे यांची स्पेशालिटी असं म्हणतात ते. सो हे पण आपण आता खाऊन घेऊया. बाकी ओव्हरऑल स्वीट खूप छान होतं. अजून आम्ही फालुदा पण मागवलं होतं ते पण खूप छान होतं. आणि या रेस्टॉरंटचं नाव काय? नुजूत स्वीट. कुठे? सत्वा अशा एरियामध्ये. स्वीटचं दुकान आहे. सो आम्ही आज आलोय होम बॉक्स मध्ये. आणि इकडे म्हणजे आम्ही असंच फक्त विंडो शॉपिंग करायला आलोय. बाकी काय नाही. सगळीकडे असे बेड्स वगैरे आहेत. असं छान छान असं एस्थेटिक छान छान लावलंय. क्यूट क्यूट. ओ वाव, हे तर मम्मीसाठीच आहे. इट इज मेंट फॉर मम्मी. मम्मी इज ओपन बघ. आई हे सगळं रेकॉर्ड केलं. गौरीसाठी मम्मी. पण इकडे हा कलर कॉम्बिनेशन बघ ना किती मस्त वाटतोय. जस्ट द कलर आय लाईक द मोस्ट. आणि ब्लू, हा ब्लू ना हा ग्रीनिश ब्लू कलर आहे. आणि याच्याबरोबर व्हाईटचं हा मोरपिशी रंग आहे. आणि याच्याबरोबर व्हाईटचा कॉम्बिनेशन फॅब. ओव्हरऑल मला या रूमचं असं जे स्ट्रक्चर बनवलंय मला ते खूप आवडलं. आणि एकदम एस्थेटिक वाटतंय माझ्या हिशोबाने तरी. आणि खूप कोकी वाटतं. ड्रेसिंग टेबल पण मस्त आहे ना. बेसिकली आम्ही याच्यासाठी आलो होतो आमचे सोफाला कव्हर घेण्यासाठी. आणि हे 2-seater आहे आणि माझ्या हातात हे 3-seater आहे. सो आम्ही तुम्हाला हा कलर नाही आवडला अजिबात. हा क्रीम कलर आहे. हा कलर कोण घेतो घरामध्ये? पण आमच्या वॉल आहे ना ते क्रीम कलरचे. नाही क्रीम नाहीये ते, पण बेज ग्रेश कलर मध्ये. सो आय वॉज एक्सपेक्टिंग ग्रे किंवा व्हाईट कलर मिळाला असता तर जास्त छान होत. आणि इकडे पण मस्त हे असे सगळे पॅटर्न्स आहेत वाजचे. खूप एस्थेटिक हे सगळं. मला हे इन शॉर्ट आयक्याचे सारखीच फील येते. आणि इकडे मस्त मस्त पेंटिंग्स आहेत. खूप छान छान आपण आपल्या घरी मस्त डेकोरेट करू शकतो. देन अगेन इकडे पण मस्त मस्त काय काय आहे. ना तर इकडे मला हे इतके आवडले ना बुद्धाची मूर्ती. आई बुद्धाची मूर्ती बघ किती सुंदर आहे. व्हाईट वाले किती किती पीसफुल वाटतंय ते यार. अरे यार हे बॅकग्राऊंड आर्टिस्ट का मूव्ह बंद करू यार. आणि इकडे पण मस्त मस्त एकदम मास्टर पीस सारखे खूप छान वाटतं. अरे इकडे ना मस्त शँडेलियर आहे. मला माझ्या घरातल्या शँडेलियर बघून त्याची आठवण आली.
असं सेम नाही पण माझ्या घरातलं खूप जास्त चांगलं आहे असं म्हणेन मी. पण खूप छान वाटतंय. पण टेबल लॅम्प आहेत छान छान. हे काय? ओ हा हे मॅट आहेत. क्या रेक्लायनर मागून झोपायचं पण असेल ना ते. एवढंच आहे छान. झोप. सगळे वेडे झालेत माझ्या घरातले सगळे वेडे झालेत. ही माझी सगळ्यात आवडती बर्नी आहे माहित आहे का. पण मला ही अशी आहे ना ही बर्नी छान बर्नीचा शेप खूप आवडतो. आणि प्लस या ज्या बर्न आहेत ना या असं ओपन करणाऱ्या या मला भयंकर आवडतात. मम्मीसाठी गिफ्ट. हा टर्किश कॉफी. आणि ते म्हणजे इकडे किचन अप्लायन्सेस पण आहेत. म्हणजे इकडे किचनच्या पण वस्तू मिळतात बरंच काय काय. म्हणजे जे घरात जे सगळं लागणार आहे ते सगळी वस्तू मिळतात इकडे. तर इकडे ना कटलरीचं सेक्शन आहे काचेचं. आणि मम्मीला टीपॉट ना खूप आवडलं तर काहीतरी बोलते ती पप्पांना. मला हे बाउल खूप आवडले. हे बाउल किती वर छान झालं. पाय दुखायला लागले चालू चालू. ऍक्च्युली छान वाटतंय ना हे आराम फरमाना चालू आहे का. कैसा लग रहा है पप्पा? पण आपलं सामान ठेवणार नाजूक नसतं. आपलं सामान बटबटीत ठेवणं असतं. एक्झॅक्टली.